आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. फिल्मी दुनियेमुळे समाज बिघडत आहे असा दोष फिल्म इंडस्ट्रीला देण्यापेक्षा प्रत्येकाने मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असे मत भारतीय सिनेमाच्या डान्स मास्टर सरोज खान यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. सांगली येथे सुरू असलेल्या डान्स शिबिराच्या उद्घाटनासाठी सरोज खान आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, महिला व मुलींवर दररोज कुठे ना कुठे अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सरकारमध्ये असलेले प्रतिनिधी त्यांना पाठीशी घालतात ही अत्यंत खेदजनक बाब आहे. अलीकडे तर केवळ बलात्कार करून त्यांना सोडत नाहीत तर मुलींचा राजरोसपणे खून केला जात आहे. ही सर्वांच्या दृष्टीने शर्मेने मान खाली घालावी लागणारी बाब आहे. तेव्हा अशा घटनांना आवर घालण्यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या मनावर संयम ठेवला तर अत्याचाराचे प्रमाण नाहीसे होईल. सांगलीहून महम्मद अत्तार. रेप करके छोड़ तो नहीं देती है, वो मत बोलो. वो लड़की के ऊपर है कि तुम क्या करना चाहते हो. तुम उसके हाथ में नहीं आना चाहते तो नहीं आओगे. तुम्हारे पास आर्ट है तो तुम क्यों अपने आप को बेचोगे. फिल्म इंडस्ट्री का नाम नहीं लेना, वो हमारा माई बाप है. आज आमिर खान जैसे लोग जी कुछ तो कर रहे हैं ना, अच्छे के लिए कर रहे हैं ना. क्यों नहीं भाई, जब हमको बुलाएंगे तो हमारा कंट्रीब्यूशन भी होगा. अभी ये रेप विक्टिम के लिए हम लोग भी चले रस्ते पे, क्यों नहीं चलेंगे. हमारी औलादे नहीं है ये, तो कौन से नजरिए से हमको देखा जाता है वो देखो. हम लायक समझे जाते हैं बुलाने के तो बुलाएंगे.